मंचावर उपस्थित आपल्या गडचिरोलीचे लोकप्रिय खासदार श्री अशोक नेतेजी सन्मान्य आमदार डॉक्टर देवराव होळीजी आमदार कृष्णा गजबेजी आपले ए श्री प्रवीण साळुंके डी आय जी श्री संदीप पाटील एस पी श्री निलोत्पल या कार्यक्रमाला विशेष रूपाने उपस्थित असलेले गडचिरोलीचे जिल्हाधिकारी श्री संजय मीणा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुमार आशीर्वाद त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित श्री यतीश देशमुख श्री अनुज तारे श्री कुमार चिंता आणि उपस्थित सर्व आमचे पोलीस अधिकारी अमलदार सर्व नागरिक आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून गडचिरोली जिल्ह्यामध्ये मी दौऱ्यावर आलो आणि याचं प्रमुख कारण असं होतं की आमचे गडचिरोलीतील सी सिक्स्टीचे जे सगळे लोक आहेत आमची जो फोर्स आहे हा सातत्याने अतिशय चांगलं काम करतो आहे आज आपण जर बघितलं तर नक्षलवाद माओवाद संपवण्याकरता ज्या प्रकारे गेल्या आठ दहा वर्षामध्ये प्रचंड मोठं यश हे आमच्या सी सिक्स्टीला मिळालेलं आहे ते अत्यंत प्रशंसनीय आहे याच्या पाठीमागे खूप मेहनत आहे प्रचंड अभ्यास आहे अनेकांचं बलिदान देखील आहे त्यातनं आज एक अतिशय देशातील माओवादाच्या विरुद्ध लढणारा एक प्राइम फोर्स म्हणून आज सी सिक्स्टीकडे पाहिलं जातं आज या निमित्ताने दामरांच्या आणि गॅरापत्ती या दोन भागांमध्ये जाण्याची देखील मला मिळाली दामरांच्या जवळच आपण कालच एक अतिशय महत्त्वाचं एन्काऊंटर केलेलं आहे आणि विशेषतः आज ज्यांच्या बंधूंना आपण या ठिकाणी आठ लाख रुपयाचा चेक दिला ते जे बंधू त्यांचे जे मारले गेले त्यांना मारणारा जो काही नक्षल कमांडर होता त्यालाही कंठस्नान घालण्याचं काम हे कालच आपल्या सी सिक्स्टीने केलं आहे तीन अतिशय महत्त्वाचे लोक की जे या चळवळीला बळ देण्याचं काम करत होते आणि ज्यांनी अनेक निष्पापांची हत्या केली होती त्यांना यमसदनी पाठवण्याचं काम हे आमच्या सी सिक्स्टीनी केलं आणि मी त्या ठिकाणी बघितलं की दामरंचाला अतिशय चांगली अशा प्रकारची इमारत तयार झाली आहे उप पोलीस स्टेशन त्या ठिकाणी तयार झालं आहे आमच्या फोर्सला राहण्याकरता काही सारखी व्यवस्था त्या ठिकाणी तयार केली आहे आणि हे महाराष्ट्राच्या सीमेवरचं जवळपास शेवटचं गाव आहे त्याच्यानंतर नदी आहे आणि मग छत्तीसगडची सीमा त्या ठिकाणी सुरू होते आणि छत्तीसगडच्या सीमेमध्ये दूरपर्यंत कुठेही पोलीस स्टेशन नाही आहे त्यामुळे त्या ठिकाणच्या ज्या काही माओवाद्यांच्या चळवळी असतात त्याच्यावर आमच्या महाराष्ट्राच्या आमच्या गडचिरोलीच्याच पोलिसांना सातत्याने लक्ष ठेवावं लागतं आणि वेळोवेळी छत्तीसगडच्या सीमेमध्ये जाऊन देखील आमचे पोलीस ऑपरेशन करत असतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की एक अतिशय चांगली त्या ठिकाणी व्यवस्था ही उभी राहिली यासोबत गॅरापत्तीला देखील त्या ठिकाणी पोलीस मदत केंद्र आणि बाकी इमारती आपण त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत त्याही अतिशय चांगल्या प्रकारे सुरू झाल्या आहेत आणि हाही अत्यंत महत्त्वाचा भाग आहे कारण जिचा उल्लेख झाला की मगाशीच सत्तावीस अतिशय कुख्यात अशा माओवाद्यांना आणि त्यातही तेह अतिशय प्रमुख कमांडरला एलिमिनेट ज्या चकमकींमध्ये करण्यात आलं त्याच्याजवळचा हा भाग आहे आणि त्या ठिकाणी देखील हा अतिशय चांगला पोस्ट या ठिकाणी तयार झाला आहे खरं म्हणजे या दोन्ही ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तिथल्या नागरिकांशी देखील संवाद मला साधता आला आणि पोलिसांच्या एकूण जे काही त्यांना यश मिळत आहे त्याच्या पाठीमागचं एक महत्त्वाचं कारण हे की निवळ जर पोलिसिंग केलं असतं तर कदाचित एवढा विश्वास पोलीस जागृत करू शकले नसते पण सी सिक्स्टीने एक गावकऱ्यांशी संवाद सुरू केला एक विश्वास सुरू केला मग अशी उल्लेख झाला पोलीस दादा लोरा जी खिडकी आहे या खिडकीच्या माध्यमातनं एक प्रकारचे फर्स्ट रिस्पॉन्डर्स म्हणून वेगवेगळ्या योजना या कशा आपण नागरिकांपर्यंत पोचवू शकू हा प्रयत्न देखील त्यांनी सुरू केला महसुली यंत्रणा असेल किंवा कृषीची यंत्रणा असेल या सगळ्या यंत्रणा तर काम करतातच पण सुदूर गावामध्ये पोलिसांचा जास्त त्या ठिकाणी संपर्क येतो सातत्याने जाणं असतं आणि म्हणून त्याचा उपयोग करून आपल्या कामाच्या पलीकडे जाऊन लोकांशी संवाद आणि संपर्क करून त्यातनं त्यांच्याकरता या वेगवेगळ्या योजना असतील किंवा त्यांना एंगेज करण्याकरता मग कुठे मुलांकरता खेळाचं सामान असेल कुठे लायब्ररी असेल किंवा कुठे गावाकरता त्या ठिकाणी मोठ्या फंक्शनकरता भांडीकुंडी असतील अशा अनेक गोष्टी मुलींना सायकल देण्याचा विषय असेल सगळ्या गोष्टी या त्या माध्यमातून करण्याचा जो उपक्रम आहे या उपक्रमामुळे व्यवस्थेवर आणि पोलिसांवर आणि अर्थातच राज्यावर आणि राज्यघटनेवर लोकांचा विश्वास वाढला आणि त्यातून जी काही माओवादी चळवळीला अगदी थोड्या प्रमाणात का होईना पण एक लोकल सपोर्ट मिळायचा तोही हळूहळू बंद झाला आणि आता माओवाद्यांना सपोर्ट मिळत नाही आहे पोलिसांना सपोर्ट मिळतो आहे माओवाद्यांची भरती ही या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यामध्ये आपल्या पोलिसांना तुम्हाला सगळ्यांना यश मिळालेलं आहे आणि पोलीस भरतीमध्ये प्रचंड गर्दी होते आहे मला असं वाटतं हेच याचं द्योतक आहे की का जे काम तुम्ही करत आहात ते काम अतिशय चांगल्या प्रकारे चाललं आहे आणि अतिशय मेहनतीने तुम्ही करतात आहात हे सगळं होत असताना खरं म्हणजे आमच्या अनेक लोकांनी या ठिकाणी आपल्या शौर्याची कमाल त्या ठिकाणी करून दाखवली मग अशी आपल्याला कशाप्रकारे एन्काउंटर झाले त्या संदर्भातलं एक निवेदन आपण ऐकलं पण अनेक निवेदन अशी आहेत की जी आम्ही ऐकलेली नाहीत तुम्हाला माहिती आहेत पण कधीतरी संदीपजींच्या तोंडून किंवा एस पींच्या तोंडून आम्हाला ते ऐकायला मिळतात मग अशी आपण ज्यांचा सत्कार केला त्यांच्यापैकी ज्यांच्या हातामध्ये आणि छातीच्याजवळ गोळ्या शिरल्यानंतरही ही जी काही ऑपरेशन आहे ते सुरू राहिलं पाहिजे माझी काळजी करू नका असं सांगणारे शूर लोक शूर जवान हे आज आपल्यासोबत आहेत अनेक नक्षल्यांना कंठस्नान घालून अतिशय शौर्याने उभे राहणारे लोक आपल्या समोर आहेत आपण जखमी झालो असलो तरीही ही, ही लढाई आपल्याला जिंकायची आहे असं मानून लढणारे आपले सगळे जवान या ठिकाणी आहेत आणि त्याचसोबत त्यावेळी त्या मोहिमेचं नेतृत्व करणारे अधिकारी देखील आहेत त्यामुळे मला असं वाटतं की अनेक वेळा मुंबईमध्ये मागच्या काळात झालेले किंवा महाराष्ट्रात झालेले एन्काउंटर यांची चर्चा जास्त होते पण खरं तर त्याहीपेक्षा अतिशय भयानक परिस्थितीमध्ये होणारे हे एन्काउंटर्स की ज्याच्यामध्ये दोन्हीकडनं गोळ्या चाललेल्या आहेत कधी कधी दोन दोन तीन तीन दिवस ऑपरेशन चाललेले आहेत आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा हे एन्काउंटर्स होतात आणि अशा प्रकारे नक्षल्यांना कुठेतरी माओवाद्यांना एलिमिनेट करण्याचं काम न्यूट्रलाईज करण्याचं काम हे ज्यावेळेस होतं मला असं वाटतं की हे खरं शौर्य आहे आणि या शौर्याकरता आपल्या सगळ्यांचं मी मनापासनं अभिनंदन करतो आणि आपल्याला सांगतो की आपल्या या सी सिक्स्टी फोर्सचा महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र सरकारला प्रचंड अभिमान आहे तुम्ही जे कार्य करता त्या कार्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि मला असं वाटतं की तुमच्या या कार्यामुळेच आज आपल्या संविधानाच्या प्रति आपल्या व्यवस्थेच्या प्रति जनतेचा विश्वास वाढला आहे खर तर आज बघा तुमच्यामुळेच आपण गडचिरोलीमध्ये मायनिंग सुरू करू शकलो आणि आज त्या मायनिंगमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती व्हायला लागली अनेक वेळा माओवाद्यांनी स्थानिक लोकांना भडकवून त्यांना खोटं सांगून काही ठिकाणी आंदोलनं करायला लावली कारण माओवाद्यांना माहिती होतं की जर या ठिकाणी रोजगाराची निर्मिती झाली या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आली या ठिकाणी सुबत्ता आली तर आपल्याला कोणीच कधी विचारणार नाही आणि म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला पण तरी देखील मायनिंग सुरू झालं आज ते स्थिरावलं आता अजून सहा माइन्सचं ऑप्शन झालं आहे आपल्याकडे स्टील प्लांट म्हणजे मला आठवतं आम्ही लहानपणी ऐकायचो की टाटाचा स्टील प्लांट पहिले गडचिरोलीत येणार होता पण मग या ठिकाणी तो येऊ शकला नाही म्हणून तो अन्यत्र तिकडे टाटानगरला वगैरे गेला पण आता ती जी आपल्या मनातली खंत होती ती दूर होण्याची वेळ आता आली आहे छोटा प्लॅन तर आता सुरू होतोच आहे पण वीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी करण्याच्या संदर्भातला एमओ हो आपण केला आणि त्याची कारवाई देखील आता आपण सुरू केली आहे येत्या काळामध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलं आहे की इथे जे काही आयरन ओर मिळत आहे त्याचं बेनिफेक्शन इथेच झालं पाहिजे त्या पहिला उपयोग त्याचा इथे करा त्यापेक्षा जास्त तुमच्याकडे जा असेल तर चंद्रपूरला करा वर्धेला करा नागपूरला करा पण इथला ओर कुठेतरी दुसरीकडे नेऊन आणि तिकडे रोजगार निर्मिती करायची अशा प्रकारचं चालणार नाही आणि मला अतिशय आनंद आहे की त्याला सगळ्या उद्योजकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि आता वेगवेगळ्या ठिकाणी ते जमिनी घेत आहेत जमिनीची मागणी करतायत या ठिकाणी स्टील प्लांट्सची निर्मिती आता मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की यामुळे समृद्धी पण येईल यामुळे रोजगार पण येईल आणि यामुळे इथलं संपूर्ण चित्र जे आहे ते आपल्याला निश्चितपणे बदललेलं दिसणार आहे आणि म्हणूनच या सगळ्या वाटचालीमध्ये सी सिक्स्टीने केलेली कामगिरी ही अत्यंत महत्त्वाची आहे कारण ज्यावेळी हे सर्व सुरू झालं आणि सुरू झाल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये एक दोन हल्ले झाले काही काळ ते आपल्याला बंद करावं लागलं पण पुन्हा नव्या ताकदीनं आपण ते सुरू केलं शेवटी कायदा सुव्यवस्था असेल त्याच ठिकाणी उद्योग येतात त्याच ठिकाणी रोजगार निर्मिती होते आणि त्याच ठिकाणी समृद्धी येते मला याही गोष्टीचा अतिशय आनंद आहे की आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणाचे वर्ग या ठिकाणी घेतले जातात आणि वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणं आपण बघितलं फोर व्हीलर मेकॅनिक असेल टू व्हीलर मेकॅनिक असेल मशिनिस्ट असतील किंवा शिलाई मशीन मशीनचं ट्रेनिंग असेल असं वेगवेगळं ट्रेनिंग देऊन रोजगारक्षम युवा हा तयार करायचा आणि त्यांना रोजगारामध्ये त्या ठिकाणी एंगेज करायचं हा एक अतिशय चांगला विषय हा देखील आपल्या पुढाकाराने होतो आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की पोलीस विभागासोबत या ठिकाणी आपला जो महसूल विभाग असेल आपले इतर विभाग असतील हेही विभाग गडचिरोलीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतायत एक कॉर्डिनेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की ज्याच्यामुळे गडचिरोलीची प्रगती देखील होताना दिसते आहे आजच आम्ही दोन जागा देखील बघितल्या एक जागा जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवली की ज्याच्यामध्ये आपल्याला मेडिकल कॉलेज जे गडचिरोलीचं करायचं आहे त्याकरता ती जागा अतिशय आयडियल आहे त्या ठिकाणी ती जागा कृषी विद्यापीठ त्यानंतर मला असं वाटतं की आपल्या सिंचन विभाग आणि कौशल्य प्रशिक्षण विभाग या तिघांची मिळून आहे त्यांच्याकडनं ती जागा मिळवून ती मेडिकल कॉलेजला देण्याचा प्रयत्न येत्या काळामध्ये आपण करू जेणेकरून गडचिरोलीचं मेडिकल कॉलेज जे आपल्याला तयार करायचं आहे ते निश्चितपणे आपल्याला तयार करता येईल यासोबत आपल्याला या ठिकाणी आपल्या ऑपरेशन्स करता आणि उद्योगाकरता उद्योगाला अट्रॅक्ट करण्याकरता एक हवाई पट्टी तयार करण्याचा आपला मानस आहे कारण हवाई पट्टी तयार झाली आपण बघतो जिथे हवाई पट्टी तिथे उद्योग आणि आपल्या ऑपरेशन्सलाही त्याचा एक मोठा फायदा होऊ शकतो आणि म्हणून तीही जागा जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवलेली आहे लवकरच त्याचं परीक्षण करून ती धावपट्टी करण्याकरता योग्य आहे का हे आपण बघणार आहोत ती, ती योग्य असेल तर निश्चितपणे मग त्याचं पुढची प्रोसेस करून त्या ठिकाणी धावपट्टी कशी तयार करता येईल याचाही प्रयत्न हा येत्या काळामध्ये आपण करू एकूणच गडचिरोली जिल्ह्याला पुढे नेण्याकरता प्रगतीकडे नेण्याकरता आणि विशेषतः हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे हक्क मिळाले पाहिजेत मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आणता आलं पाहिजे या प्रकारचे विशेष प्रयत्न हे आपण या, या माध्यमातून निश्चितपणे करतो आहे आज काही समस्या देखील या ठिकाणी मांडलेल्या आहेत विशेषतः स्पेशल ॲक्शन ग्रुपने हे आहे की आम्हाला कमांडो भत्ता मिळत नाही पण आत्ताच मी चर्चा केली आणि आमचा प्रयत्न आहे की येत्या काळामध्ये स्पेशल ॲक्शन ग्रुप हा सी सिक्स्टीमध्ये मर्च करायचा जेणेकरून त्या माध्यमातनं त्यांना तो भत्ता देखील प्राप्त होऊ शकेल आणि आपली सी सिक्स्टी देखील आपल्याला ही बळकट करता येईल आणि त्यामुळे तो प्रश्न तुमचा सुटेल परंतु इन्कम टॅक्सचा जो प्रश्न आहे तो मात्र सोडवणं माझ्याकरता कठीण आहे मात्र जरूर तो योग्य ठिकाणी कसा नेता येईल हा प्रयत्न आपण करू एक स्पेशल भत्त्याच्या संदर्भातला विषय खरा आहे की आपण मार्च टू मार्च तो स्पेशल भत्ता देतो आणि मग मार्च महिना आला की काही दिवस तो बंद होऊन जातो मग पुन्हा जी आर निघाला की जुन्या भत्त्यासहित तो मिळतो पण एक दीड महिना त्याच्यामध्ये जातो त्यामुळे हा जो काही टाईम लॅग आहे हा कसा संपवता येईल या संदर्भातली कारवाई देखील आपण करू जेणेकरून मार्च आला की आता भत्ता बंद होणार आणि मग तो पुन्हा कधीच सुरू होणार अशी चिंता आपल्याला करावी लागणार नाही त्याकरता योग्य अशा प्रकारचे जे काही विषय आहेत ते आपण या निमित्ताने करू मला एक अजून घोषणा या निमित्ताने करायची आहे की आपण सगळ्यांनी जे शौर्य दाखवलं आहे त्या शौर्याच्या निमित्ताने आम्ही असा निर्णय घेतला आहे की आपलं जे कल्याणाचे कार्यक्रम या ठिकाणी चालतात त्याकरता आम्ही आपल्या डी पी डी सीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून एकवीस लाख रुपये हे आ, या आपल्या शौर्याकरता त्या ठिकाणी देतो आहोत आणि मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की सुदैवाने गडचिरोलीचा पालकमंत्री मी आहे आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे गृह विभागाची जबाबदारी दिली आहे आणि फायनान्स विभागाची जबाबदारी दिली आहे त्यामुळे आता गडचिरोलीला चिंता करण्याचं कारण नाही आहे गडचिरोलीच्या विकासाकरता आणि आमच्या विशेषतः पोलिसांच्याकरता जोही काही त्या ठिकाणी निधी लागेल आउटले लागेल हा विनाविलंब तुम्हाला उपलब्ध करून देण्याचं काम हे राज्याचा फायनान्स मंत्री म्हणून मी निश्चितपणे करेल आणि राज्याचे गृहमंत्री जे प्रपोजल मला देतील ते फायनान्स मंत्री म्हणून मी नक्की मंजूर करेन हे आपल्याला या निमित्ताने सांगतो खरंतर आजचा दिवस हा माझ्याकरता अतिशय चांगला दिवस आहे इतक्या सगळ्या आपल्या शूरवीरांशी चर्चा करण्याची त्यांच्याशी बोलण्याची संधी मला प्राप्त झाली त्यांचा सन्मान करण्याची संधी प्राप्त झाली आणि म्हणून मी गडचिरोली पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार मानतो आणि तुमचं चांगलं कार्य असंच इथून पुढे चालू द्यावं अशा प्रकारची विनंती करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र